स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचनमध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण घावन घाटले बनवूया, जे काही ठिकाणी गौरीला नैवेद्यासाठी बनवतात ते। त्याच्यासाठी मी हा एक नारळ, ओला नारळ किसून घेतलाय। साधारण मोठ्या दोन वाट्या खोबरं आहे, मोठ्या दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, दीड वाटी दूध घेतलंय, दोन टेबलस्पून तूप घेतलंय, चवीनुसार मीठ घेतलंय, एक टीस्पून खसखस असा भाजून खलबत्त्यात कुटून घेतलाय, पाच सहा वेलदोड्याची पावडर घेतली आहे, एक वाटी गूळ घेतलंय आणि हे दोन चमचे पीठ वेगळं घेतलंय की जे घाटलं बनवणार ना त्याच्यात घालण्यासाठी। आता आपण घावनसाठी पीठ भिजवायला घेऊया। हे दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय, दीड वाटी साधारण दूध घेतलंय आणि थोडं पाणी घालणार आहे मी। नुसत्या दुधात भिजवलं ना तरी चालेल। आता थोडं पाणी घालते। असं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे। असं मी पीठ भिजवून घेते। हे बघा, असं मी पीठ भिजवून घेतलंय। गुटळी झाली अशी वाटली ना तर हाताने मोडून घ्यायची। त्याच्यात आता चवीनुसार मीठ घालूया आणि ढवळून घेऊया। आपण जेवढं घावणे बनवतो ना मालवणी पद्धतीचे, तसं न करता पातळ तितकं थोडंसं असं घट्टसर ठेवायचं, कारण की घावणे बनवले तर मग रस आणि घावण्यासारखाच प्रकार होईल ना, म्हणून थोडस असं सरसरीत ठेवायचं आणि ह्याची धिरडी बनवून घ्यायची। आता हे 15 मिनिटांसाठी मी बाजूला ठेवते, तोपर्यंत नारळाचा रस बनवून घेऊया। हे खोबरं घेतलंय ते घेते, कोमट पाणी घालून नारळाचा रस बनवून घेते। हे आता असं मी ओलं खोबरं वाटून घेतलंय बघा, याचा आता मी रस काढून घेणार आहे। हे बाउल घेतलंय, गाळणी घेतली आहे। याचा आता असा मी रस काढून घेते। हा बघा, दाटसर असा रस काढून घ्यायचा। असा मी सगळा रस काढून घेते। हा आता मी नारळाचा रस काढून घेतलाय। हा बघा, असा एका नारळाचा रस आहे। हा बघा, असं दाटसर काढून घेतलाय। आता हे 2 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलंय, बासमती तांदळाचं घेतलंय, त्याच्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेते। थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेते।
बघा असे मी पेस्ट बनवून घेतले आहे। आता हे नारळाचं दूध काढून घेतलंय ना, तर हे एक वाटी गुळ घेतलंय ते ह्याच्यात घालून घेते, वितळवून घेते। आता घाटला बनवायला घेऊया। हा मी टोप गरम करत ठेवला आहे। हा नारळाचा रस आणि गूळ मिक्स करून घेतलाय ना, ते ह्या टोपात ओतते मी। गॅस पेटवून घेतलाय। आता हे 2 टेबलस्पून मी बासमती तांदळाचं पीठ घेतलंय, सुवासिक असं, ते पाणी घालून अशी पेस्ट बनवून घेतली आहे, ते घालूया ह्याच्यात। गुळाचा पदार्थ आहे म्हणून चिमूटभर मीठ घालूया। खसखसची पावडर करून घेतली आहे ना, ती घालूया, याने खमंगपणा येईल चांगला। आणि ह्याला उकळी काढून घेऊया। तांदळाचं पीठ कच्चंच घातलंय ना, तर चांगली ह्याला उकळी काढून घेऊया, म्हणजे ते पीठ पण शिजेल। हे आता जरी असं पातळ दिसलं ना, हे बघा, तरी तांदळाचं पीठ शिजलं ना की दाटसर होणार आहे ते। आणि समजा जास्त दाटसर वाटलं ना, तर थोडं कोमट पाणी घालायचं। आता ह्याला उकळी आलेली आहे बघा। आता मी गॅस मध्यम करून घेते। हे बघा आता दाटसर झालं। आणि ही वेलची घेतली आहे ना, वेलची पावडर, ती घालूया। दोन तीन मिनटं शिजवून घेऊया। कसं दाटसर झालं आता। आता हे 2-3 मिनटं चांगलं मी उकळवून घेतलंय। आता हे घाटलं तयार आहे, थंड झाल्यावर अजून घट्ट होईल। हे बघा आता मी गॅस बंद करते। आता मी हा तवा गरम करत ठेवलाय, गॅस मध्यम करून घेतलाय, थोडस त्याला तूप लावून घेते। तवा गरम करून गॅस मध्यम करून घ्यायचा। हे पीठ असं, हे बघा, सरसरीत बनवून घेतलंय मी असं, त्याच असं धिरड घालायचं असं। झाकण ठेवूया जरा वेळ। आता 1 मिनिट मी झाकण ठेवलेलं, थोडस तूप लावूया वरून। अशी छोटी छोटी धिरडी बनवायची। समजा आपण मालवणी घावण्यासारखे घावणे बनवले ना, तर ती रेसिपी रस आणि घावण्यासारखीच होईल। म्हणून आपण असं पीठ सरसरीत भिजवून अशी धिरडी बनवायची। असं हलक्या हाताने सोडवून घ्यायचं। आणि परतवून टाकूया। आता मी परतवून घेतलाय, 1 मिनिट मी बारीक गॅसवर ठेवणार आहे आणि काढून घेणार आहे। आता दुसऱ्या बाजूने पण 1 मिनिट मी शेकवून घेतलाय। हे आता काढून घेते मी, परत एकदा दाखवते। असं तूप लावून घ्यायचं,
हे पीठ घेतलंय ना असं ते चांगलं प्रत्येक वेळी असं ढवळून घ्यायचं. एक चमचा घ्यायचं, गॅस मध्यम करून घ्यायचा आणि एक मिनिट झाकण ठेवूया. आता एक मिनिट झालेलं आहे, थोडस साईडने तूप लावू, थोडस वरून लावू. आणि असा हलक्या हाताने सोडून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं. आता झाकण ठेवायचं नाही, आता एक मिनिट शेकून घ्यायचं. आता एक मिनिट झालेलं आहे, आता काढून घेऊया. ही बघा अशी जाळी आली व्यवस्थित, अशी जाळी यायला पाहिजे. एक चमचा घालायचा, एक मिनिट झाकून ठेवूया. हलक्या हाताने असं पलटवून घ्यायचं. अशी छान जाळी पडली आहे बघा. आता एक मिनिट झालेलं आहे, काढून घेऊया. छान अशी जाळीदार धिरडी तयार आहेत. अशी मी आता सगळी काढून घेते. हे गौरीच्या नैवेद्याला बनवतात तसं गावण घाटलं तयार आहे. असं माझ्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.